नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी होणार आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आठवड्यामध्ये बघणार आहोत. जे विद्यार्थी 2022 दहावी आणि 12वीची बोर्ड परीक्षा ठिकाणी देणार असतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही न्यू अपडेट मिसून जाणार नाही आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चॅनलची 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खाल्लेल्या लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण जे काही नवीन अपडेट येत असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात. तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेत, फ्रीमध्ये अभ्यास करताय, फ्रीमध्ये फायदा घेत आहे. तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात, किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतो. तर आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता आपण प्रपोज जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रपोजची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आज होणार आहे. आणि महत्त्वाची या ठिकाणी बातमी आली ती म्हणजे मित्रांनो की CBSE बोर्डासंबंधात, कारण खूप सारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी CBSE बोर्डाचे, त्यामुळे खूप सारे विद्यार्थी म्हणतात की सर CBSE बोर्डाच्या ठिकाणी काही अपडेट असेल तर ते आम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर द्या. तर बघा मित्रांनो, CBSE टर्म 1 एक्झाम 2022 संबंधात महत्त्वाची बातमी आली आहे. CBSE टर्म 1 परीक्षा के लिए रोल नंबर आज होंगे जारी, 10वी और 12वी के स्टूडेंट रहे अलर्ट. तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी या ठिकाणी 10वी आणि 12वीचे त्यांच्यासाठी मित्रांनो ठिकाणी महत्त्व सूचना आहे की त्यांचे जे काही हॉल तिकीट असणार CBSE बोर्डाचे, त्यांचे जे काही रोल नंबर असणार त्या ठिकाणी आज येणार आहे असं ठिकाणी सांगितलं जात आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही झाली या ठिकाणी CBSE बोर्डासंबंधात महत्त्वाची बातमी. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मित्रांनो एक महत्त्वाची या ठिकाणी बातमी देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जे काही तुम्हाला ठिकाणी माहिती सांगतोय ही माहिती फक्त CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर महाराष्ट्र बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, CBSE टर्म 1 की परीक्षा 2022 अगले सप्ताह से शुरू होने वाली है. इसके अनुसार 10वीं और 12वीं की कक्षाओं के लिए परीक्षा क्रमशः 17 और 16 नवंबर से शुरू हो गई. म्हणजेच मित्रांनो, 10वी आणि 12वीची जी बोर्ड परीक्षा ठिकाणी होणार CBSE ती या ठिकाणी मित्रांनो 17 आणि 16 नवंबरपासून ठिकाणी सुरू होणार आहे. वही इन परीक्षाओं के लिए हॉल तिकीट आज यानी की 9 नवंबर 2021 को रिलीज किए जाएंगे. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो, याचे जे काही हॉल तिकीट असणार आहे ते या ठिकाणी आज उपलब्ध होऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, 9 नोव्हेंबरला तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी येऊ शकतात. आता प्रवेशपत्रके अलावा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड आज इन परीक्षाओं के लिए दिशानिर्देश भी दिए जारी किए जाएंगे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, जे काही नवीन दिशानिर्देश असतील किंवा जे काही नवीन सूचना असतील त्यासुद्धा मित्रांनो या ठिकाणी आज येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जिन छात्रछात्राओंने 10वी और 12वी के लिए पंजीकरण किया आहे वे बोर्ड की अधिकृत वेबसाइट पर अधिक जानकारी प्राप्त कर सकते हैं. इसके अलावा स्टूडेंट ध्यान दें, CBSE टर्म 1 परीक्षा 2022 के एडमिट कार्ड आज उनके संबंधित स्कूलों के ऑफिशियल पोर्टल पर अपलोड किए जाएंगे. छात्र अपने अपने स्कूलों से व्यक्तिगत प्रवेश पत्र प्राप्त कर सकेंगे. म्हणजे मित्रांनो, तुमची जे काही शाळा असतील, जे काही तुमचे स्कूल असतील त्या ठिकाणी तुमचे मित्रांनो जे काही हॉल तिकीट असतील ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. इसके अलावा बोर्ड ने आज स्वकेंद्रों और परीक्षा केंद्रों पर और स्पष्टता देने की भी उम्मीद की है. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, शेड्यूल के अनुसार टर्म 1 की परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 में आयोजित की जाएगी. कक्षा 10वीं की पहली परीक्षा 17 नवंबर से शुरू होगी और कक्षा 12वीं की परीक्षा 16 नवंबर से शुरू होगी. यह पहली बार होगा जब बोर्ड कक्षा 10वीं और 12वीं दोनों के मूल्यांकन के लिए परीक्षा में OMR का उपयोग करेगा. इस संबंध में CBSE ने अधिकृत वेबसाइट पर OMR की एक सैंपल कॉपी भी जारी की है, जिसमें OMR कैसे भरना है और कौन से बॉक्स भरने हैं इसकी पूरी जानकारी दी गई है. म्हणजे मित्रांनो, OMR शीट तुम्ही या ठिकाणी कसे भरू शकता याची या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती दिली गेलेली आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही त्या
ठिकाणी जाऊन चेक करू शकतात. त्यानंतर बघा, स्कूलों को निर्धारित कार्यक्रम के अनुसार पहले से OMR शीट को डाउनलोड करना होगा. केंद्र अधीक्षक OMR को डाउनलोड करने के बाद सुरक्षित रखेंगे और परीक्षा के दिन केंद्र अधीक्षक की पैक्स की मुहर लगाकर ही उसका उपयोग किया जाएगा, असं अधिकारी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो ॲडमिट कार्ड पर यह हे महत्त्वपूर्ण अपडेट. तर मग मित्रांनो महत्त्वपूर्ण अधिकारी अपडेट काय, स्कूलों को निर्देश दिए गए है कि वे प्रवेश पत्र डाउनलोड करे और प्रत्येक छात्रों को जारी करे. म्हणजे मित्रांनो जे काही शाळा असतील, जे काही स्कूलं असतील, तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांच्या हॉल तिकीट त्यांनी डाउनलोड करायचे आणि जे त्यांच्यामधील जे काही विद्यार्थी असतील त्या शाळेमध्ये शिकणारे त्यांना जे काही हॉल तिकीट आहे ते त्या ठिकाणी देण्यात यावं असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. छात्रों को CBSE टर्म 1 ॲडमिट कार्ड 2022 पर उल्लेखित परीक्षा के दिन के निर्देशों को पढ़ना चाहिए. म्हणजे मित्रांनो कोणकोणत्या तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी बघायच्या आहे हे तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. पहिल्या ठिकाणी असणार मित्रांनो, आता ही जी काही तुम्हाला माहिती सांगतो आहे ही माहिती मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यांसाठीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे असं मित्रांनो, जर तुम्हाला हॉल तिकीट मिळालं महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यांसाठीसुद्धा, तर तुम्हाला हॉल तिकीट मित्रांनो कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी बघावं लागतं हे तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो परीक्षा की दिन के निर्देशों को पढ़ना चाहिए. म्हणजे मित्रांनो तुमची जे काही परीक्षा तारखा असतात तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, त्या ठिकाणी तुमचा वार पाहू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ॲडमिट कार्ड मे नाम, तुमचं जे काही नाव असेल तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे का या ठिकाणी मिस्टेक झाली आहे का. दुसरं म्हणजे रोल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे, तुमचा सीट नंबर त्या ठिकाणी व्यवस्थित आहे का. नंतर परीक्षा केंद्र तुमचं त्या ठिकाणी व्यवस्थित आहे का, त्याचं नाव या ठिकाणी व्यवस्थित आहे का. स्कूल का नाम आदी जैसे विवरण होंगे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे सर्व ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित चेक करा की सर्व या ठिकाणी व्यवस्थित आहे की नाही. इनको पडणे के बाद सेंटर पर पोहोचना होगा. मित्रांनो ही जी काही माहिती ही तुम्ही वाचल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सेंटरवर जावं लागणार आहे. तर मित्रांनो ही झाली या ठिकाणी महत्त्वाची माहिती CBSE बोर्डा संबंधात. त्यांच्या ऑल तिकीट ठिकाणी आज येणार आहे, म्हणजेच आज या ठिकाणी मोठा निर्णय त्यांच्यासाठी होणार आहे. त्याच मित्रांनो ज्या काही नवीन सूचना येणार तेही त्यांच्यासाठी आज या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही मित्रांनो तुमची जे काही हॉल तिकीट असणार आहे हे डाउनलोड करू शकता CBSE बोर्डाच्या विद्यार्थी. आता महत्त्वाचा मुद्दा देखील असं मित्रांनो की महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वीची परीक्षा कशी होणार. तर मित्रांनो सदस्यतेल तुम्ही जर बघितलं तर लवकरात लवकर वर्ष गायकवाड यांनी या ठिकाणी बैठका घेतल्या पाहिजे. आणि मित्रांनो बैठकीमध्ये जो काही चर्चा असेल ती चर्चा या ठिकाणी लवकरात लवकर विधान सांगितली पाहिजे. आणि चर्चा घेऊन मित्रांनो 10वी आणि 12वीची जे काही बोर्ड परीक्षा होणार आहे महाराष्ट्र बोर्डामध्ये त्या कशा घ्यायचं या ठिकाणी क्लिअर केलं पाहिजे. कारण खूप सारे विद्यार्थी मित्रांनो देखील 10वी आणि 12वीचे महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी या ठिकाणी अभ्याससुद्धा करत आहे, पण त्यांना या ठिकाणी मित्रांनो अजून माहिती नाही की त्यांच्या ठिकाणी वेळा पत्र कधी येणार आहे, परीक्षा होणार की नाही होणार. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो 10वी 12वीची बोर्ड परीक्षा किती महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे की ती रद्द केली पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कारण मित्रांनो मागच्या वर्षी एन वेळेसाठी किती 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा किती रद्द केली पाहिजे तर फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा किती घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा किती झाली पाहिजे घेतली पाहिजे. आणि जर तुम्हाला आवडत असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा किती रद्द केली पाहिजे ती नाही घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करा, सर 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा कॅन्सल करा, ती या ठिकाणी घेतली नाही पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा. विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बोर्ड परीक्षा ठिकाणी झाली तर ती या ठिकाणी ऑफलाईन झाली पाहिजे की ऑनलाईन झाली पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कारण खूप सारे या ठिकाणी प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहे, त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की त्यांच्या ठिकाणी परीक्षा होणार आहे की नाही. आणि जर होणार असेल तर त्या ठिकाणी ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे. कारण मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर CBSE बोर्ड त्यांच्या ज्या काही परीक्षा असणार आहे ते जशा होणार तसे त्यांना या ठिकाणी अपडेट दिली जात असते. तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली त्यांच्या ऑल डिग्री येणार आहे. तर त्याप्रकारे मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा मित्रांना या ठिकाणी अपडेट दिली गेली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.